नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. पहिल्यांदा व्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. सो मी प्लॅन केलाय, आज 13 नोव्हेंबर आहे, सॅटरडे, उद्या संडे 14 नोव्हेंबर. आज इज प्लॅनिंग फॉर सांधन व्हॅली. बऱ्याच वेळा गेलोय बट कधी व्लॉग प्रॉपरली असा कधी बनवला नाही. फिरलोय हरिश्चंद्रगड, सांधन व्हॅली, परत भंडारदारा वगैरे बऱ्याच ठिकाणी फिरलो, कॅम्पिंग केली, बट कधी प्रयत्न केला नाही व्लॉग करण्याचा किंवा त्या एखाद्या लोकेशन बद्दल माहिती सांगणं. हाऊ टू ट्रॅव्हल, तिकडे कसं पोहोचायचं, तिकडे किती वेळ लागतो पोहोचायला, बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा सांगण्यासारख्या होत्या, बट तेव्हा मी ब्लॉगिंग करणं करत नव्हतोच. सो आज मी प्लॅन केलाय की आजपासून ब्लॉगिंग चालू करायची. ही थोडीफार माझी तयारी झालेली आहे. ही रायनॉक्सची ॲडव्हेंटो पॅन्ट, रायनॉक्स एअर जी टी V2, माझा वेगाचं हेल्मेट, ओके, गोप्रोची माउंटिंग वगैरे केली आहे, ही एक बॅग आहे, एक कपडे, चार्जिंग चालू आहे गोप्रोची, फॉर्मची, पॉवर बॅकअप, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज, हियर्स माय KTM 290 ॲडव्हेंचर. आज आपण निघालो आहोत सांधन व्हॅलीला. 14 नोव्हेंबर सकाळचे अराउंड 5:30 झालेले आहेत. ऑलरेडी सेट झालेलं आहे, पॅनियर्स, टेंट वगैरे, ऑल दॅट थिंग्स. सांधन व्हॅलीबद्दल बरंच काही ऐकलं आहे, बरंच काही बघितलं आहे. ऑलमोस्ट बऱ्याचदा मी जाऊन आलेलो आहे. तिकडे स्टे कसा करावा लागतो किंवा टेंट वगैरे, कॅम्पिंग वगैरे कशी अवेलेबल आहे. 4 तासाची रनिंग आहे ऑलमोस्ट. आरामात जरी गेलो आपण, माझा फर्स्ट स्टॉप असेल घोटी टोलनाका, त्याच्यानंतर बघू भंडारदारा वगैरे स्टॉप घेईन मी. टँक फुल आहे ऑलमोस्ट, अराउंड फ्युअल रेंज आहे 190. माझ्याकडे गोप्रोचा ॲडॅप्टर नाही आहे माईकचा, त्यामुळे ऑन द वे ट्रॅव्हलिंग मला व्हॉइस थोडा बरोबर रेकॉर्ड होणार नाही. हलकासा गारवा जाणवतो हवेत, एवढी प्रॉपर तर थंडी नाही पडली आहे, बट ऑलमोस्ट माझ्या मते इगतपुरीला फॉग भेटा नाही की शक्यता आहे. फॉग सिटी म्हणून इगतपुरी खूप फेमस आहे. आता आपण मेन हायवेला आलो आहोत, इथून लेफ्ट. कल्याण नाक्याला स्ट्रेट गेला तर कल्याण आहे, राईट गेला तर ठाणे, आणि लेफ्ट गेला तर नाशिक हायवे स्टार्ट. हा पुन्हा नाशिक हायवे आहे, तो आपण लेफ्ट घेऊन आता नाशिक हायवे कंटिन्यू करू.
एकट्यानं घेतला आहे. हा रोड जातो भंडारदरा, चांदण, सामरस, शेंडी, बऱ्याचशा ठिकाणी. सुंदरशी मॉर्निंग आहे, वातावरण तर खूप सुंदर आहे. त्यांना राईट आहे हा, सो वी आर टेकिंग राईट टू भंडारदरा. सरळ गेला शिर्डीला, हा रोड गेला भंडारदरा साईडला. तुम्ही बघू शकता व्ह्यू, जस्ट लुक ॲट दॅट व्ह्यू मॅन. सुंदरचं असं गाव, सुंदरची अशी सकाळ आणि घाणेरडा रोड. भंडारदऱ्याला पोचलो आहे. हा भंडारदऱ्याचा तलाव, डॅम मे बी त्या साईडला किंवा ह्या साईडला, मी कन्फर्म नाही सांगू शकत. समोर जे बेट आहे तिकडे सुद्धा कॅम्पिंग वगैरे तुम्हाला करू शकता. तुम्ही खाणं पिणं वगैरे सगळं भेटेल, दारू नाही फक्त, दारू पिऊ पण नका अशा ठिकाणी, कारण की सुंदर असं निसर्ग दिलेला आहे की मजा घ्या. सो लेट्स मूव, आपण परत निघालो आहोत. पण चांगला आहे हा, तिथे मला लोकल रेसिडेंट भेटले सुखदेव म्हणून, ते बोलले तिकडे जेवणाची वगैरे सोय आहे, कॅम्पिंग वगैरे करू शकता. परत रिटर्न येताना किंवा नेक्स्ट टाइमला आपण इथे येऊ. बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केला आहे रस्ता खरापासून. फायनली वी रीच. आता इकडनं पुढे अजून जर्नी आहे, व्हॅली वगैरे बघायची. अराऊंड 5 तास लागले. रस्ता थोडा खराब आहे बट ओके. 11:30 किंवा 12 वाजता मी स्टार्ट करेन व्हॅलीमध्ये जायला.